वैमनस्यातून चार जणांच्या टोळक्याने कुख्यात भय्यू यादव याच्यावर धारदार काटेरी चाकू आणि तलवारीने हल्ला चढविला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला भय्यू रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. गस्तीवर असलेल्या टोळी विरोधी पथकाला ऐनवेळी या घटनेची माहिती मिळाली, त्यामुळे तात्काळ पथक तेथे पोहोचले. तेव्हा मारेकऱ्यांनी भय्यूला सोडून पथकातील फौजदार आणि कर्मचाऱ्यांवरच कोयता फिरवला. तेव्हा प्रसंगावधान राखून जखमी फौजदाराने मारेकऱ्यांवर सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून गोळीबार केला. या गोळीबारात एक मारेकरी जखमी झाला. ही घटना 23 सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी यातील तीनही आरोपींना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. रंजन चव्हाण वय 25 वर्ष राहणार दिग्रस असे गोळीबारात जखमी झालेल्या मारेकऱ्याचे नाव आहे. येथील दाळवा मार्गावरील हॉलिडे बार पुढे 23 सप्टेंबरला सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास कुख्यात भय्यू राम मनोहर यादव वय 40 वर्ष राहणार देवीनगर लोहारा याच्यावर चारचाकी वाहनातून आलेल्या देवीदास चव्हाण रामेश्वर रमेश राठोड वय 21 वर्ष राहणार साखरा रामेश्वर पंजाब राठोड वय 29 वर्ष राहणार जनकनगरी आणि अशोक उर्फ डोमा अरुण नेवारे वय 24 वर्ष राहणार धर्माजी नगर वडगाव या चार जणांच्या टोळक्याने धारदार काटेरी चाकू तलवार आणि कोयत्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात भय्यूच्या छातीला पोटाला डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. दरम्यान गणेश विसर्जनानिमित्त गस्तीवर असलेल्या टोळी विरोधी पोलीस पथकाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. तेव्हा देवीदास सह त्याचे चारही साथीदार चाकू तलवारीने भय्यूवर वार करीत असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा फौजदार संतोष मनवर आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी हल्लेखोरांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र देवीदासने कोयता आणि रामेश्वरने काटेरी चाकू उगारत पथकावरच चाल केली. त्यामध्ये देवीदासने केलेला वार चुकविताना फौजदार मनवर यांच्या दंडाला गंभीर दुखापत झाली. त्यांनी प्रसंगावधान राखून सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून देवीदासच्या कमरेच्या खाली गोळी चालविली. या गोळीबारात देवीदास हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर घाबरलेले त्याचे साथीदार रक्ताने माखलेले शस्त्र घेऊन पसार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या भय्यू गोळीबारातील जखमी देवीदास आणि फौजदार मनवर या तिघांनाही पथकाने येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. भय्यू आणि देवीदासची प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांवरही अतिदक्षता गृहात उपचार सुरू आहेत. फौजदार मनवर यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणावरून देवीदासच्या 3 साथीदारांनाही शिताफीने अटक केली. तत्पूर्वी घटनास्थळावरील मारेकऱ्यांचे चारचाकी वाहन आणि धारदार चाकूही जप्त करण्यात आला. घटनेनंतर भय्यूचे वडील राम मनोहर यादव वय 62 वर्ष राहणार देवीनगर यांनी या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून देवीदास सह चौघांवर भादवी 307(34) आणि शस्त्रास्त्र प्रतिबंधात्मक कायद्याच्या 4(25) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच फौजदार मनवर यांच्या तक्रारीवरून देवीदास आणि त्याच्या 4 साथीदारांविरुद्ध भादवी 353, 332, 307(34) व शस्त्रास्त्र प्रतिबंध कायद्याच्या 4(25) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. टोळी विरोधी पथकाचे प्रमुख तथा फौजदार संतोष मनवर यांनी यवतमाळातच नव्हे तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भल्याभल्या गुन्हेगारांना बाजीरावचा हिसका दाखवून सिंगम अशी ओळख निर्माण केली. सुमारे 6 महिन्यांपूर्वी दत्त चौकातील एका खून प्रकरणातील आरोपीला अटक करण्यासाठी फौजदार मनवर हे आर्णी येथे पथकासह गेले होते. तेव्हा त्या आरोपीनेही त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला होता. तेव्हाही स्वसंरक्षणार्थ फौजदार मनवर यांनी त्यांच्यावर सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून गोळीबार केला होता. त्यानंतर आता दारवा मार्गावरील घटनेत त्यांनी दुसऱ्यांदा गोळीबार केला. घटनेनंतर या गोळीबाराचा चांगलाच धसका गुन्हेगारांनी घेतल्याचे दिसून आले. शिवाय प्रचलित असलेले मनवर यांचे सिंगम हे टोपण नाव पुसरून टाकेत गुन्हेगारांचा कर्दन काळ अशी नवी ओळख त्यांना मिळाली आहे. ही त्यांच्या कर्तव्य तत्परतेची पावतीच म्हटली तर वावगे ठरणार नाही.